रायगड जिल्ह्यातील नेरळच्या सगुणा बाग इथं एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शून्य मशागत तंत्राचा वापराविषयी राज्यस्तरावर धोरण कसं असावं या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आलेली आहे। रोटावेटर सारख्या मशागतींमुळे जमीन कडक बनून शेतजमिनीसह पर्यावरणालाही नुकसान होतं, त्यामुळे रोटावेटर नव्हे तर थोकावेटर आहे असं मत तज्ज्ञांनी मांडलेलं आहे। शून्य मशागतीमुळे उत्पादन वाढतं असं मत सगुणा राईस तंत्राचे जनक चंद्रशेखर भडसावगळे यांनी मांडलेलं आहे। तर शून्य मशागतीचं तंत्र हे सोपं आणि अत्यंत क्रांतिकारी आहे। बाजारभाव आपल्या हातात नसला तरी उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवणं हे शून्य मशागतीतून शक्य आहे असं मत मांडण्यात आलंय। SRT ही अशी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये नांगरणीचे अत्याचार करायचे नाही, ज्याच्यामध्ये हवेतला कर्ब स्थिराव जमिनीत स्थिरावतो, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचे अत्यंत कष्टाची कामं खूप कमी होतात, लागणारा खर्च कमी होतो, उत्पादकतेमध्ये वाढ येते आणि उत्पन्नामध्ये वाढ होते। विशेष करून क्लायमेटच्या पर्स्पेक्टिवने जे शेतकरी जे क्लायमेट भिमुख जे कार्यपद्धती स्वीकारतात तर त्यांना कार्बन क्रेडिट्सने मॉनिटाइज करून त्यांना कसं काय प्रत्यक्ष लाभ अजून भेटता येईल ह्याच्याकडे आपला वाटचाल सुरू आहे सध्या। SRT-च्या टिलेजमध्ये काय आहे की परिश्रम कमी पडतो म्हणजे शेतकरीला तसं, आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे आहे तुम्हाला उत्पन्नाचा जे कॉस्ट होतो त्याच्यात फरक पडणार।